कुटुंबोचे या मेन नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या कुटुंब असा तुमचा दिसता की हंगा जी गाडी आहे जे भर वेगान वता आणि एम टी आर जे रस्ते जे बांधलेले असतात त्या रस्त्यांची स्थिती तुमच्या लक्षात येतली. जो वयल्यान जो पाण्याचा लोंडो जो हंगा व्हावता तो संपूर्ण हंगा नॅशनल हायवे हंगा स्ट्रक जाता आणि मोठ्या प्रमाणात हंगा सगळे ब्लॉक जावपाची शक्यता जाता. ही परिस्थिती गेल्या 2 वर्षापासून चालू होता आणि या परिस्थितीकडे खंडात आमच्या गोवा सरकारान किंवा सेंट्रल सरकारान अजून लक्ष दिलेले ना. पावसाळ्यात किती जाता ही सगळ्यांनी खबर असा तरी कोण जाणून बसून काय की एम बी आर हे लक्ष खबर असताना सुद्धा बंद दवरलेले अशेंच दवरलेले असा अशी स्थिती निर्माण झाली असा. आज संपूर्ण दिसभर पडलेल्या पावसात पेडण्या तालुक्यातल्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदक भरला आणि रस्ते ब्लॉक झालेले असा. नॅशनल हायवेचेर सुद्धा जी रस्त्याच्या कुशीची झाडां असतात ती झाडां पडलेली असतात आणि उकड करपाचे काम फायर ब्रिगेड चालू असा. दुसऱ्या सायडीन जे नॅशनल इंटरनॅशनल एअरपोर्ट जो असा ते एअरपोर्टाचे जे उदक जे असतात ते उदक आल्मे अमेरे पोरसकडे ह्या भागातल्या रस्त्यांनी भोवून थंयसर असले स्मशान भूमी जे बांधलेले असा ते स्मशान भूमीच्या हातूंतल्यान सुद्धा उदक मोठ्या प्रमाणात गेलेलं असा आणि लोकांक मोठ्या प्रमाणात त्रास झालेलो असा. सगळ्यात महत्वाची आणि एक गोष्ट अशी की आयज आयतार असा आणि आयतारचे मॅक्झिमम गोंयकार आंबोली जे न्हावपाक वता आंबोलीची जी शान आसा ती लुटच्या खातीर अनेक जे आमचे जे भुरगे आसात ते पळयता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या सायडीतल्यान आंबोली म्हणजे बांद्याच्या जो मधल्यान जो रस्तो आंबोली वता ह्यो एंटायर ब्लॉक झालेलो असा. उदक भरलेलं असा आणि डायवर्ट सगळी एंटायर जे गाडी आसा ते नॅशनल हायवेचेर वळलेले असतात आणि त्याच्यामुळे अनेक लोक आमचे गोंयकार जे आंबोले गेलेले असतात ते अडकलेले असतात. अंदाजे असं असा की जर त्यांना जर वाट जर मिळली तर आज पावसले ना जाल्यार फाल्यां सकाळी पावपाची शक्यता असा. अशेंच जर उदक जर चालू रावले जाल्यार स्थिती सामकी बिकट असा. पेडण्याच्यान विनोद मेथड.